झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नेहमीच सर्वजण पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात, त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिक मुंबई असेल, मुंबई उपनगरातील मुंबई बाहेरील देखील क्रिकेट रसिक असतो, तो देखील एक चातक पक्षासारखा या पावसाची वाट पाहत असतो, जो रबर बॉल क्रिकेटवर पावसाळ्या क्रिकेटवर प्रेम करत असतो. नक्कीच त्यांच्यासाठी मात्र या वर्षीच्या या हंगामाची या पावसाळी क्रिकेटची सुरुवात झालेली पाहायला मिळते. नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून लीजन ट्रॉफी 2018 च्या माध्यमातून या पावसाळी क्रिकेटमध्ये सुरुवात होते. तर रोशन दोघं तिघ सगळे तिकडे आहेत, दोघं तिघांना इकडे पण पाठव. रोशन दोघं तिघांना इकडे पाठव, जास्त सगळे तिकडे आहेत, दोघं तिघांना इकडे इकडे गरज आहे. तो सामन्याला मात्र इथे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. साई गायत्री 11 संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं पाहायला मिळतं. नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलेलं देखील पाहायला मिळतंय. पंच देखील सज्ज झालेत सामन्याला सुरुवात करण्यासाठी. तर संदीप भावेश आणि संदीप ही जोडी देखील सलामीची खेळपट्टीवर पाहायला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विकी भोईर हा गोलंदाज विकी भोईर हा गोलंदाज देखील सज्ज झाला. तर श्री इलेव्हन घाटकोपर या संघाच्या मधून पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात करायची याचा पहिला चेंडू या सामन्यात येतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच गुडलँड स्पॉटवर पिचिंग केलेला चेंडू टप्पावर काही अधिक वेगाने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता त्याचा निर्धाव चेंडूने मात्र सामन्यात सुरुवात करतोय, आपल्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज बोहीर. नक्कीच पावसाळी क्रिकेट आपण पाहत आहोत. पहिला चेंडू या सामन्यातील देखील पहिला निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते. पुढे चेंडू मात्र काही साकुटपदा चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली जाते. यष्टी रक्षक कोणत्या प्रकारे चूक करत नाही आहेत. येस धन्यवाद डीजे. नक्कीच संदीप मात्र पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर मिस्त्री कोणत्या प्रकारची चूक करत नाहीयेत. आपल्या यष्टी रक्षणात पहिला गडी पहिल्याच षटकात इथे बाद होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. आकाश यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अचूक टायमिंग काहीतरी जमत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेतली त्याच्या चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो ऑनसाईडच्या दिशेने. नक्कीच एक धाव या चेंडूवर पूर्ण केली जाते आणि या धाव संख्येचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. श्री गणेश केला जातोय, तो म्हणजेच श्री इलेव्हन घाटकोपर या संघाच्या माध्यमातून. नक्कीच राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन देखील आपल्याला खेळपट्टीवर राखलेलं पाहायला मिळते. तर भावेश स्ट्राईक एंडवरती खेळायला मिळेल यावेळी पहिल्यांदाच या सामन्यात. पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या चेंडूला इथे सामोर जाणार आहे विकी भोईर याच्या. तिचा डावकर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश यावेळी. नक्कीच आपल्याला रक्षात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बॅटची पंचांचा शरत आमच्यापर्यंत. नक्कीच पायचीच्या स्वरूपातील ही धाव मिळते. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे पालन केले जाते. बाईस आणि लेग बायच्या स्वरूपातील या धावा. नक्कीच पायचीच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव मात्र धाव संख्येत ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहायला गेलं तर धावपट्ट्यावर लागली ती म्हणजेच दोन धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. श्री इलेव्हन घाटकोपर यानंतर पुन्हा एकदा आकोटापाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पूल केला जातो चेंडूला बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो तो घोषित झोनमध्ये. आता त्याचा डिक्लेअर झोनमध्ये एक धाव निश्चितपणे मिळेल या चेंडूवर देखील आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचतो यावेळी तीन या धावसंख्येवरती. नक्कीच एक गडी गमावला. पहिल्या षटकाची सुरुवात मात्र आपल्या संघासाठी एक अप्रतिम करून देतोय, तो म्हणजेच गोलंदाज विकी भोईर. कोणत्याही प्रकारच्या मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवला आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा यावेळी मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा हेरला जातोय. वारंवार ज्या उत्साहात्या खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच निर्धाव चेंडू मात्र इथे षटक पूर्ण केलं जातंय विकीच्या माध्यमातून. डीजे
नक्कीच षटक क्रमांक पहिलं आपल्या इथे समाप्त होताना पाहायला मिळते. नक्कीच विकीचं कौतुक केलं पाहिजे. ज्या प्रकारची सुरुवात आपल्या संघाला अपेक्षित असते, आपल्या करंदाजाला अपेक्षित असते, त्या प्रकारची सुरुवात इथे मात्र करून देतो आपल्या संघासाठी. तो म्हणजे गोलंदाज विकी. केवळ 3 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. एक गडी देखील त्याने या षटकात बाद केला आहे. आता संदीपच्या माध्यमातून हा बाद झालेला गडी आपल्याला पाहायला मिळाला. ते म्हणजे श्री 11 घाटकोपर या संघाचा. तर खेळपट्टीवर जी जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे भावेश आणि त्याला साथ देतो तो फलंदाज आकाश. नक्कीच यानंतर होणाऱ्या सामन्याचा ट्रायडेंट 11 नवी मुंबई त्याचबरोबर पुजारी टायगर्स दोन्ही संघाने विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू उंच हवेत उचलून घेतलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. यस लॉंग ऑफ लाईफ फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर नक्कीच पहिला चेंडूवर आपल्याला यश प्राप्त करताना मिळतो तो गोलंदाज यावेळी अजय. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक फ्लॅकेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु नक्कीच बॅटचं टायमिंग काहीसं जुळलं नाहीये. तर नवीन फलंदाज जयेश इथे दाखल झाला खेळपट्टीवर नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल जयेश. नक्कीच लवकरच आता फलंदाज यावेळी मात्र 22 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गडी बाद झाले तर काहीसे रक्षात्मक स्ट्रोक खेळताना एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न यावेळी दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून काहीशी चूक एक फंबल पाहायला मिळते. त्याचीच परिणिती एका धावेचं रूपांतर इथे मात्र दोन धावांमध्ये होत आहे. आणि या दोन धावांच्या मध्ये दिलं जर आपण धावफलक पाहिला तर यावेळी जाऊन पोचू देतो तब्बल 5 धावांवर. दोन गड्यांच्या मोबदल्या आहेत श्री 11 घाटकोपर संघ. नक्कीच काहीशी खराब सुरुवात म्हणता येईल श्री 11 घाटकोपर संघासाठी. परंतु नक्कीच डाव सावरण्याचा मोठी जबाबदारी असेल ती म्हणजेच भावेशाच्यावर. यावेळी मात्र मोठा फटका आपल्याला भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. नक्कीच सीमारेषा नजीक असणारा क्षेत्ररक्षक स्पर्लेक रिजनमध्ये एक धाव मात्र कोणत्या प्रकारे रुकू शकत नाहीये. एक धाव निश्चितपणे या चेंडूवर मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ऑनसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. भावेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पसंत झाला तो गोलंदाज अजय. यावेळी तर मोठा फटका डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र जयेशच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकारा सहित आपल्याला पाहायला मिळतोय धावफलक यावेळी मात्र जाऊन पोचले ते तब्बल 12 धावसंख्येवर. नक्कीच या सामन्यातील पहिला षटकार आपल्याला जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नक्कीच अचूक टायमिंग साधलं जात आहे यावेळी जयेशच्या माध्यमातून. त्याचीच परिणिती चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला तो सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. नक्कीच एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती. पण एक खराब चेंडूने मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा या सामन्यात घेऊन येतो तो फलंदाज जयेश. नक्कीच एका षटकार असाही तर त्यावेळी पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन लगातार षटकार. धन्यवाद 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 डीजे. तर नक्कीच बॅट बॅग दोन लगातार षटकार आपल्याला पाहायला मिळतात जयेशच्या बॅट मधून. नक्कीच यावेळी मात्र बॅकफुटला जात आहेत वेट ट्रान्सफर करतायत. फुल पद्धतीचा फटका खेळला जातो. अचूक टायमिंग साधलं जात आहे. नक्कीच जागेवरून हा खेळलेला फटका अप्रतिम सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. दोन षटकार या सामन्यात लगातार आपल्याला पाहायला मिळतात जयेशच्या बॅट मधून आपल्या संघासाठी. नक्कीच एक तारणहारची भूमिका बजावू शकेल का आपल्या संघासाठी जयेश हे पाहणं नक्कीच उत्सुकेचं ठरणार आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गासाठी ठेवतो म्हणजेच अजय. पाहूया अजयकडून कोणत्या प्रकारचे ते कमबॅक केलं जाईल. यावेळी मात्र फ्लिक केला जातोय. बॉटम हँडचा उपयोग केला जातो. चेंडू यावेळी पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक लगातार 3 षटकार.
धन्यवाद नक्कीच षटकार क्रमांक 11 व्या स्पर्धेतील येतोय जयेश बॅट मधून नक्कीच षटकारांची इथे मात्र हॅट्रिक केली जात आहे जयेश बॅट मधून आता त्याचा अचूक टायमिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला जयेश कडून पाहायला मिळत आहे तर अजयची मात्र इथे चांगलीच परीक्षा घेतली आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर मागील सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलेला महेश चंद्रवरकर उर्फ बुमरा आपल्यास विनंती असेल आपल्या व्यासपीठावर यायचं आणि आपण मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जे टी शर्ट आहे ते घेऊन जायचं आताच त्वरित आपण व्यासपीठावर यायचं नक्कीच आपल्या सामन्याकडे पुन्हा एकदा बोलूया तर सामन्यात आता मात्र रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच पहिल्या षटकचं पहिलं विकी बोयरचं अत्यंत सुंदर टाकलं गेलेलं षटक तर मात्र अजयचा चांगलाच समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या धाव फलकावर लागलेली पाहायला मिळते दोन षटकांच्या अखेरीच 24 धावा दोन गड्यांच्या मोबदल्या आहेत यावेळी पुन्हा एकदा भावेश देखील पूल केला जातो चेंडूला धाडून दिले जाते मिडविकेट क्षेत्रामध्ये यस षटकार धन्यवाद डीजे तर नक्कीच भावेशसाठी देखील टायमचा गजर केला पाहिजे आपल्याच स्थानिक खेळाडू आपल्याच घाटकोपर भटवाडीतील हा खेळाडू आज मात्र आपल्या फलंदाजीमधील चुनूक दाखवून देतोय नक्कीच षटकार निशी पहिला खेळतोय आपला वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती त्यानंतर नक्कीच बॅकवर्डला जाऊन चेंडूला सन्मान दिला जातोय एक समजदारी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज भावेशच्या माध्यमातून एक मोठा फटका आला त्यानंतर मात्र यावेळी नक्कीच एक गचाळ थ्रो व्हायला मिळतोय त्याचीच परिणती एक अतिरिक्त धाव एक एक्स्ट्रा रन बाईच्या स्वरूपात मेल थ्रो बाईच्या स्वरूपातील ही धाव ऍड होईल ती धाव संख्येत आणि या दोन धावांच्या मध्ये आपण पाहू शकतो धाव फलक यावेळी जाऊन पोहोचतो तब्बल 32 धावांवर दोन गड्यांच्या मोबदल्यात नक्कीच एक पार्टनरशिप एक चांगली भागीदारी या दोघांमध्ये बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते आता एका बाजूला भावेश डावकरचा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला जयेश यावेळी काही साकोटापाच्या चेंडू पंच आमच्याकडे व्हायचा अर्थातच याच दोन्ही हात उंच करत स्वर चेंडू घोषित करत आहेत नक्कीच अधिक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कि या स्वर चेंडूच्या मदतीने एक अतिरिक्त धाव निश्चितपणे धावसंख्येत अडवताना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा आपल्याला पालामध्ये बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र कट केल्या जात आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी एक धाव घोषित स्वरूपात मिळतात नक्कीच पंच आम्हाला इशारा करतायत डिक्लेअर झोनमध्ये गेलेला हा चेंडू एक धाव घोषित स्वरूपात नक्कीच मिळते आणि एक धावाच्या मध्ये त्याने आपल्याला पाहायला मिळते 2.3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला धावसंख्या धाव फलकावर लागले ती म्हणजे 34 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात नक्कीच भावेश आणि जयेश ही जोडी मात्र खेळताना खेळपट्टीवर श्री 11 घाटकोपर या संघासाठी नक्कीच स्थानिक संघ आहे नक्कीच स्थानिक प्रेक्षकाचा देखील सपोर्ट या संघाला मिळू शकेल यानंतर नक्कीच उजव्या इष्टीच्या काहीसा जास्तच बाहेर टाकला गेलेला चेंडू पंच पूर्ण एकदा आपले दोन्ही हात उंच करत सोय चेंडू घोषित करतायत यावेळी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पालन केले जाते पंचांकडून मात्र मुलंदाजाला इथे दंडित केलं जात आहे एक धाव निश्चितपणे अतिरिक्त स्वरूपात अवांतर स्वरूपात धावसंख्येत ऍड होताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल तर धावसंख्या जर धावपळ पाहिली तर 35 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्या भावेश आणि जयेश ही जोडी मात्र खेळपट्टीवर खेळत असता आपल्याला पाहायला मिळते सर यावेळी मात्र बॅट शिकडा घेतली जाते पंच बाद घोषित करतात फलंदाज झाला धन्यवाद डीजे तर नक्कीच समीर मस्त्री यष्टीरक्षकांचं देखील कौतुक केलं गेलं पाहिजे नक्कीच चेंडूचा वेग जर पाहिला तर बॅट शिकडा घेतल्यानंतर अधिक वाढला गेला परंतु अचूक पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच आमच्या बरोबर आहेत महेश चेंडवणकर परत चेता म्हणून ज्या खेळाडूचा उल्लेख असतो आणि तोच पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय खूप दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून 11 चेंडू मध्ये 23 धावा पाया रचला 59 धावांपर्यंत पोहोचवला आपल्या टीमला लक्ष होतं 59 धावांचं आणि तो सामना इथे जिंकलाय महेश चेंडवणकर यांच्या टीमने आणि तो इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना साई भक्त दिवबाबा हंडे यांच्या शुभेच्छे हा पुरस्कार इथे झाला सन्मान इथे झाला महेश चेंडवणकर पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक मोठी स्पर्धा लिजेंड ट्रॉफी ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने गेले 5 वर्ष आहे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला कसं वाटतंय पहिलीच रबर वर्ल्डची टुर्नामेंट आहे पण छान वाटतंय पण क्रेडिट तर चंदू सरांना आहे ही जी टुर्नामेंट आहे लिजेंड ट्रॉफी
इधर हेड्स ऑफ आहे नेहमीप्रमाणे, दर जे 8 वाजता चालू करतात, बाकी कुठेच चालू होत नाही असं क्रिकेट 8 वाजता. बस आणि मगाचपासून मी चर्चा करत होतो, ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करत होते, टेनिस बॉल क्रिकेट, ताकद ताकद बरोबर युक्ती, त्याचबरोबर टायमिंग, भरपूर चांगलं क्रिकेट तुम्ही यावर्षी खेळलात. आणि मी मगाशी सातत्याने चर्चा करत होतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका प्रकारची ताकद झोकावी लागते, परंतु रबर बॉल स्पर्धेमध्ये टायमिंगच्या भरोशावर तुम्ही बाउंड्रीलाईनच्या पलीकडे काही चेंडू पाठवले आणि खूप चांगली नजाकत भरलेली बॅटिंग तुम्ही दाखवली. आणि काय कानमंत्र द्याल जे यंगस्टर सध्या तुम्हाला फॉलो करत असतील, युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत असतील, कशा प्रकारे रबर बॉलचं क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे? खेळ म्हणजे पहिलं तर मग मी सांगतो, प्रत्येक प्लेअरला कोण कसा खेळतो ते बघून शिकावं लागते. मला पण कोणी शिकवलं नाहीये, मी पण बघूनच शिकलोय लोकांचा कोण कसा काय खेळतं. बस तर हा होता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकाल ज्यांनी अतिशय दर्जेदार बॅटिंग केली, 23 धावांचा खेळ त्याच्या माध्यमातून करण्यात आला, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ओंकार पाटील यांचं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतोय. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. नक्कीच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बुमराह, मनपूर्वक अभिनंदन. तर पुन्हा एकदा आपल्याला चालू असलेल्या सामन्याकडे वळायचं आहे. मैदानात चालू असलेला सामना अर्थातच साई लेवन श्री गायत्री इलेव्हन परळ काळ चौकी विरुद्ध श्री इलेव्हन घाटकोपर. नक्कीच 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांच्या अखेरीस धावपळ जर पाहायला गेले तर धावपळकावर धावा लागले तर तब्बल 37 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच विकी भोईर याचं मात्र कौतुक केलं गेलं पाहिजे. 2 षटकं इथे हाताळली गेलेत, 2 षटकांमध्ये केवळ 15 धावा खर्च करत तब्बल 3 गडी मात्र इथे मिळवण्यात यश प्राप्त केलं आहे, ते म्हणजेच विकी भोईर याने. नक्कीच एक हाती आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच अजयच्या माध्यमातून काही धावा खर्च झाल्या, परंतु नक्कीच विकी भोईरच्या 3 षटकात पुन्हा एकदा आपल्या संघाला सामन्यात ठेवून येतं. तर नक्कीच भावेसारख्या एका चांगल्या फलंदाजाला देखील बाद करणारे यश प्राप्त केलं, ते म्हणजेच विकी याने. तर पाहूया पुढील गोलंदाज कोण सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. नक्कीच नवीन गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच नमस्कार मुकेश दास. नक्कीच अँटोफिल परिसर येथील हा गोलंदाज मुकेश, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू. मुकेशने देखील आपल्या षटकाची सुरुवात केली, नक्कीच डाव करत असा गोलंदाज अँड टॉपिल परिसराला बिलॉंग करत असतो. नक्कीच अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोय, गेल्या वर्षी देखील याच स्पर्धेत मुकेश दासने अप्रतिम कामगिरी हाताळताना आपल्याला पाहिली होती. नक्कीच पहिलाच सामना त्याला पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु त्या पराभूत संघाचा प्रभावित करणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजेच मुकेश. पुढील चेंडू यावेळी मात्र आकुडत चेंडू बॅकफुटला जात आहे, वेट ट्रान्सफर करत आहे, चेंडूने मात्र भिरकावून दिले जात आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धन्यवाद डीजे. तर नक्कीच फलंदाज नागेश देखील कौतुक केलं गेलं पाहिजे. नक्कीच बॉलच्या लाईन मध्ये येत आहेत आणि बॉलच्या लाईन वर येत चेंडूवर नजर ठेवत चेंडूला मात्र बिरकावून दिलं जात आहे त्या मिडविकेट क्षेत्रामध्ये षटकारासाठी. तर मुकेश दास नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पर सज्ज होईल. तर पाहू यावेळी कोणत्या प्रकारचा चेंडू टाकला जाते, त्याला कोणत्या प्रकारचं उत्तर दिलं जात आहे यावेळी नागेशच्या माध्यमातून. नक्कीच दोघं देखील उच्च दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोघांमधील हे बॅट आणि बॉलमधील द्वंद्व पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहूया कोणता खेळाडू यावेळी मात्र आपलं वर्चस्व सिद्ध केलेले या स्पर्धेत. आता त्याचं लेजंड ट्रॉफी 2018 यावेळी मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नसताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त करतोय, एक चांगलं कमबॅक म्हणता येईल त्या मुकेशच्या माध्यमातून. षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म होता विकेटचा मारा करेल मुकेश. यावेळी मात्र नक्कीच हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळला जातोय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. यस धन्यवाद धन्यवाद डीजे. यावेळी मात्र आपल्या बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग करत असताना नक्कीच बॅट स्पीड दाखवून दिली जाते, मोठा फटका यावेळी आम्हाला मिळतोय. नक्कीच बॅटचं टायमिंग जुळलेलं दिसत आहे, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 1 बाउन्स चौकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. त्या नक्कीच बॅक टू बॅक दोन चौकार आता त्याच्या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतो तो चौकार क्रमांक तिसरा. त्याचबरोबर नागेश बॅट मधून निघालेला हा लगातारचा दुसरा चौकार या सामन्यातील पाहायला मिळतोय. आणि या दोन चौकारांच्या मदतीने जर धाव फलक पाहायला गेलं त्यावेळी जाऊन पोहोचलाय तो तब्बल 51 या धावसंख्येवरती चार गड्यांच्या मोबदल्यात. अर्थातच अर्धशतक आपल्या धावसंख्येचा संघाचं पूर्ण करतोय. यावेळी मात्र नक्कीच बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टिअर केलं जात आहे. एक्स्ट्रा कवच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूची फेक करेल तद्वर मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या दोन धावा पूर्ण करतायत. नक्कीच या दोन धावांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक चौथे इथे मात्र समाप्त होतं. चार षटकांच्या समाप्तीनंतर जर धावफलक आपण पाहिला तर नक्कीच श्री इलेव्हन घाटकोपर हा संघ जाऊन पोहोचले तो तब्बल 53 या धावसंख्येवरती चार गाड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच विकी बोहर याची दोन षटकं सोडली तर उर्वरित दोन षटकांचा मात्र इथे चांगला समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्कीच मुकेशचा मागील षटक देखील एक महागडा षटक ठरला जात आहे. तब्बल 16 धावा या षटकात खर्च केला जात आहेत मुकेशच्या माध्यमातून. नक्कीच जयेश आतापर्यंत एका बाजूने चांगले फटके खेळत होता परंतु त्याला आता साथ मिळते ती म्हणजेच नागेश याची देखील. तर नक्कीच जयेश आणि नागेश ही जोडी मात्र कहर बरसताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश खांडलकर. नक्कीच आता योगेशवर देखील मोठी जबाबदारी असेल. शेवटची दोन षटकं अजूनही शिल्लक असतील या डावातील. अर्थातच या डावाचा मात्र उत्तरार्धार्थ चालू होईल आणि या दोन षटकांमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तो श्री इलेव्हन घाटकोपर या संघाच्या माध्यमातून अर्थातच जी जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते जयेश आणि नागेश. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय काहीसा स्वर टाकला जातोय. स्वर चेंडूने मात्र आपल्या षटकाची सुरुवात केली जाते ते म्हणजे गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या शरीरापासून काहीसा दूर मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच त्याच प्रयत्नात काहीसा जास्तच डाव्या एष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू स्वर घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तीच लाईन हाताळताना आपल्याला पाहायला जाते. यावेळी मात्र नक्कीच फलंदाज शफल होऊन खेळला होता त्यामुळे पंचांनी मात्र हा सोय चेंडू घोषित केला नाहीये. गोलंदाजाला दंडित केले जात नाहीये. नक्कीच निर्धाव चेंडू टाकला जातोय हाताळला जातोय तो गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. सुरेख चेंडू यावेळी देखील तीच लाईन तोच टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दोन चेंडूवर मात्र इथे बीट करण्यात यशस्वी ठरतो गोलंदाज योगेश. फलंदाज जयेश असं नक्कीच अप्रतिम लाईन इथे हाताळली जाते. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते तो फलंदाज जयेश मात्र काहीसा ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्याचा स्थान जर पाहिला तर त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्याचमुळे ती लाईन हाताळली जाते. यावेळी मात्र नक्कीच बॅटच्या पट्ट्यात गेलेला चेंडू पाहायला मिळतो. चेंडूला खेळून काढला जातो लॉंग ऑन फ्रिजर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तोपर्यंत एक धावशीत बॉलने पूर्ण केली जाते आणि स्ट्राईक देखील इथे रोटेट केली जाते ती म्हणजे जयेशच्या माध्यमातून. नक्कीच या एका धावच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतो जाऊन पोहोचतो. यावेळी 55 या धावसंख्येवरती चार गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. नक्कीच बॅटची कडा घेतली जाते. चेंडू मात्र टावलतोय तो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. नक्कीच मागीलचा षटक पाहिलं तर मुकेशाचा काहीसा मागणं ठरलं जाणारं षटक. त्यानंतर मात्र एक चांगली कमबॅक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ आता साई गायत्री इलेव्हन परळ. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा डिक्लेअर स्वरूपात मिळतायत आणि या दोन धावांच्या मध्ये त्यांनी जर धाव फलक आपण पाहिला पुन्हा एकदा तर नक्कीच जाऊन पोहोचतो. यावेळी 57 या धावसंख्येवर चार गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 57. तर षटकातील उर्वरित दोन चेंडूचा खेळ अजून शिल. नक्कीच यावेळी मात्र कवच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. पुजारी टायगर्स कॅप्टन त्वरित त्या ठिकाणी या आणि रायगड ट्रायडंट लगेच कॅप्टन या. त
तर नक्कीच एकच्या थ्रो त्याचीच परिणती चार धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत आणि या चार धावांच्या मध्ये त्याने धावफलक यावेळी मात्र नक्कीच उंच अशी भरारी घेतोय धावफलक जाऊन पोहोचतो यावेळी 61 या धावसंख्येवरती चार गड्यांच्या मोबदल्या आहेत त्याचा आपण सर्वजण पाहत आहात आनंद घेत आहात आज तो म्हणजे अर्थातच अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आयोजित लेजंड ट्रॉफी 2018 आणि या स्पर्धेतील दुसरा सामना आपल्या समोर येतोय तो म्हणजेच श्री इलेव्हन घाटकोपर विरुद्ध साई गायत्री इलेव्हन पर काळा चौकी या दोन मातब्बर संघांमधील हा सामना नक्कीच नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र घेतला होता तो म्हणजेच साई गायत्री इलेव्हन पर काळा चौकी या संघाच्या माध्यमातून तर नक्कीच आता पाहायला मिळतं ते म्हणजेच शेवटचा षटक या पहिल्या डावातील नक्कीच शेवटचा षटक हानामारीचा असणार आहे षटक पाहूया किती धावा या शेवटच्या षटकात घेतल्या जातात तर मुकेश दास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय शेवटचा षटक घेऊन पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच चूक टायमिंग जुळत जात नाहीये बॅट्समनला मात्र इथे बीट केला जात आहे निर्धाव चेंडू या शेवटच्या षटकाची सुरुवात केली जाते मुकेशच्या माध्यमातून पाहूया उर्वरित पाच चेंडूचा खेळ या डावातील अजून शिल्लक असणार आहे या पाच चेंडूवर मात्र कोणत्या प्रकारचा समाचार घेतला जाईल नक्कीच यावेळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं मिडबेकच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही लेग बायच्या स्वरूपातील पाय चीटच्या स्वरूपातील ही धावनशीत पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं की धावफलक पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतो यावेळी 62 या धावसंख्येवरती चार गाड्यांच्या मोबदल्या नक्कीच धावफलकावर लागले त्या म्हणजे 62 धावा नक्कीच एक चांगलं लक्ष आता समोर ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच श्री इलेव्हन घाटकोपर हा संघ नक्कीच समोर असणारा संघ देखील तेवढाच मातब्बर असा संघ आहे पुढील चेंडू घेऊन मुकेश दास यानंतर मोठा फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो अचूक टायमिंग साधलं जात नाहीये एकेरी धाव घेतली जाते दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच धावबाची संधी थ्रो जर अचूक टाकला गेला असता कदाचित किती धावबाची संधी मिळाली असती परंतु नक्कीच थ्रो मध्ये तेवढी अॅक्युरेसी पाहायला मिळत नाहीये त्याचीच परिणती दोन धावा इथे सहजरित्या पूर्ण केले जात आहेत आणि या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला जातोय जाऊन पुसतो यावेळी 64 या धावांवर नक्कीच चार गड्यांच्या मुंबईत एकच चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये नागेश आणि जयेश तर वैयक्तिक 24 धावांवर 10 चेंडूंमध्ये खेळतो तो म्हणजेच नागेश तर दुसऱ्या बाजूला त्याला 7 मिळते ती म्हणजे जयेशाची 9 चेंडूंमध्ये 19 धावांची एक खेळी देखील जयेशच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळते तर पुन्हा एकदा मुकेश गोलंदाजी मार्कवर त्यानंतर नक्कीच मोठा फटका खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न बॅकफुला जाऊन बॅटची कडा गेली तर चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय चेंडूच्या कलेक्शनमध्ये चूक जरी झाली असली परंतु योग्य रित्या चेंडूला आधार जातोय फलंदाज मित्र देत धावबाद धन्यवाद डीजे नक्कीच तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय शेवटच्या षटकात येईल आणि आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज जो धावबाद होणारा फलंदाज होता तो म्हणजेच जयेश जयेश मात्र वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 19 धावांची एक चांगली खेळी खेळत मात्र इथे बाद होता आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅट मधून नक्कीच सलग 3 उत्तुंग असे षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते मात्र इथे बाद होता आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच एक धावनशीत पाहणे मिळते या चेंडूवर माफ करा दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील तर शेवटचे दोन चेंडू मुकेशाचे पाहूया फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज नागेश नक्कीच एकच सेट फलंदाज आहे नागेश शेवटच्या षटकामध्ये एक तरी सेट फलंदाज असणं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतं तेच चित्र काहीसं आपल्याला पाहायला मिळतं यावेळी या मात्र मोठा फटका लॉंग वनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची चूक केली जात नाहीये फलंदाज मात्र इथे बाद होतोय फलंदाज क्रमांक 6 धन्यवाद डीजे धन्यवाद
नक्कीच नागेश देखील इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. मुकेश ज्याचं षटक पहिलं षटक जर पाहिलं आपण तर तब्बल 16 धावांचा षटक ज्या षटकामध्ये नागेशने त्याचा चांगला समाचार घेतला होता त्याच नागेशला मात्र इथे तंबूच्या दिशेने परतवायला लावतोय म्हणजे गोलंदाज आता त्याचा मुकेश दास. नक्कीच आपली देखील गोलंदाजी मधील चुनूक आपलं देखील कौशल्य इथं दाखवून देतोय. एक चांगला कमबॅक या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवर मात्र चांगला प्रहार केला जातोय. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु नक्कीच झेल इथे सुटला जातोय. त्याचीच परिणती एक डाव शीतपणाने पूर्ण केली जाते. या दरम्यान पहिला डाव इथे समाप्त होतोय. या सामन्याचा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धाव फलकावर धावा लागल्या श्री इलेव्हन घाटकोपर संघाच्या माध्यमातून. आता 6 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्या तर विजयासाठी आव्हान असणार आहे ते म्हणजे 67 धावांचं साई गायत्री इलेव्हन पर काळा चौकी या संघासमोर. नक्कीच एक अप्रतिम फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला जयेश आणि नागेशच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकी भोईर याने देखील प्रभावित केला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच 2 षटक हाताळली गेली विकीच्या माध्यमातून. 3 कडी बाद केले गेले तर केवळ फक्त 15 धावा खर्च केल्या गेल्या विकीच्या माध्यमातून. तर नंतर नक्कीच मुकेश सर काय एका बोला आणि टॉसला दोन्ही टीमला पुन्हा कॉल द्या. ओके कुणाला सर सेकंड नक्कीच जर पहिल्या डावाचं विश्लेषण करायचं झालं तर आपल्याला पाहायला मिळतंय नागेश 12 चेंडूंवर 25 धावांची खेळी. त्यानंतर जयेशने देखील एक अप्रतिम खेळी खेळली गेली 9 चेंडूंवर 19 धावा. नक्की जे यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच फ्रायडे 11 नवी मुंबई रायगड विरुद्ध पुजारी टायगर्स घाटकोपर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल त्वरित आपण व्यासपीठाजवळ यायचंय नाणेफेकीसाठी. मी विनंती करेल व्हॉलेंटियर्स इथे बरेच आहेत. आपण खुर्च्या पाठवल्यात वाटलं तर आणखी पाठवून देतो परंतु जी टीम बॅटिंग करणार आहेत त्यांच्यासाठी खुर्च्या आहेत. सर्वांना विनंती आहे जी टीम बॅटिंग करणार आहेत त्यांच्यासाठी त्या खुर्च्या आहेत आणि त्यांना विनंती करा ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांना विनंती करा तुमचे खेळाडू त्या ठिकाणी बसतील. नवनाथ नक्कीच यानंतर पुढील डावाच्या समालोचनासाठी नक्कीच ज्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकत होतो एक सुमधुर समालोचक म्हणून ज्यांनी एक चांगलं नामलौकिक कमवलंय या टेनिस क्रिकेट विश्वात त्यांचा आवाज काही क्षणातच आपल्या समोर येतोय. दुसऱ्या डावासाठी आता त्याच कुणाल दाते सर यांच्या माध्यमातून धन्यवाद. ओंकार पाटील सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता या मॅचच्या दरम्यान तर सुस्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. ज्या लीजन खेळाडूचा सन्मान ज्या खेळाडूचा 50वा वाढदिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न करतोय अण्णा पुजारी टायगर टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला यायचंय. ट्रायडंट नवी मुंबई संघाचे कर्णधार संजय सोलंकी यक्कू यांचं इथे आगमन झालंय. करुणाकर कोटियन सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेकी आपल्याला करायची आहे. अण्णा पुजारी कॅप्टन टॉस साठी या. पुजारी टायगर्स कॅप्टन कृपया लवकर या. आपण प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन इकडे आहे अण्णा प्लीज लवकर या. यानंतर अण्णा उभा
सामन्याला ते सुरुवात होते. आमचे सर्वच टीम इथे सज्ज झाले पुन्हा एकदा हा सामना कव्हर करण्यासाठी. साई गायत्री परळ हा संघ इथे सज्ज होते फलंदाजीसाठी. तर पहिला षटक गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रथमेश पवार नाना याच्यासाठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय सरळ विकेट कीपर संदीप कदम मेंढी यांच्या हातामध्ये. आणि पहिला चेंडू निर्धाव येत असताना आमचे हे पंच तुम्ही पाहू शकाल कल्याणी घोरपडे एक दिग्गज खेळाडू त्यांच्याबरोबर हेमंत कोळी ज्यांनी सहा चेंडूमध्ये सहा षटकार लगवण्याचा विक्रम केला. कल्याणी घोरपडे यांच्या बाबतीत सांगायचं जिथे बॉल जात नाही तिथे कल्याणी घोरपडे यांचा षटकार पडायचा. आणि एक दर्जेदार पंच करुणाकर कोठियन ज्यांचा आम्ही पन्नासा वाढदिवस इथे साजरा करतोय. एक चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पंचांचा इशारा येतो दोन धावा इथे मात्र नक्कीच मिळतील. प्रथमेशच्या खात्यामध्ये खातं उघडते प्रथमेश श्रीगणेश इथे होतोय. 11.49 सरासरीने 67 धावा इथे करायच्या या मॅच मध्ये. श्री इलेव्हन घाटकोपर विरुद्ध साई गायत्री परळ असा हा सामना. सलामीची जोडी भूषण पाटील नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. दोन्ही स्टार खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट विश्वातले. परंतु त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकाल सचिन पहिला षटक टाकतोय. एक चांगला गोलंदाज आहे अस्पायर एक मोठी कंपनी जी संदीप कदम यांच्या माध्यमातून हे सर्वच खेळाडू एका छताखाली कार्य करतात. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी मागच्या वर्षी देखील दाखवलं. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. यंदाच्या सीझनला सुरुवात झाली. मी मगाशी देखील म्हटलं होतं हा संघ खूप घातक ठरतो. यावेळेला स्विंग इन मिस टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. थोडासा नाराज आहे स्ट्रोक सिलेक्शनवर प्रथमेश पवार. परंतु चांगली लाईन. एवढंच मी म्हणेन पुन्हा एकदा सचिन तयार. पॅटची कडा घेतली बिग विकेट. या अगोदरच्या बॉलवर फसवलं होतं प्रथमेशला. त्यानंतर कमबॅक केलं आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे थँक्यू. आयपीएल तुम्ही अनुभवलं असेल यंदाच्या सीझन मध्ये ऍक्शन रिप्ले नुकतंच संतोष नाणेकरने आमच्यापर्यंत पोहोचवला. नकल बॉल पाहू पाहिलं असेल. पहिले जे दोन चेंडू होते ते ग्रीप पकडून ऑफब्रेक करत होता. या वेळेला तुम्ही पाहिलं असेल ग्रीप थोडीशी बदलवली होती गोलंदाजाने. लेग ब्रेक केला समोरून बॉल वळवला आणि हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ज्याप्रमाणे बॉल रिलीज झाला हातातून त्यानंतर बॉलने वळण घेतलं आणि खूप चांगला चेल यश त्यांच्या मागे. म्हणूनच एक वेगळं लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमध्ये जे काही बदल होतात संतोष नाणेकर आणि त्यांची टीम नेहमी सज्ज असते या सर्व बदलांसाठी. तर नाश्ता कोणाचा राहिला असेल खेळाडूंचा प्रेक्षकांचा तर बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली. या स्पर्धेमध्ये दरवर्षी सर्व काही वेगळं पाहायला मिळतंय. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा तयार. यावेळेला सुरेख चेंडू खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक निर्धाव. चेंडूची सांगता होत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळतोय प्रथमेश बेलछेडा. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगलं क्रिकेटिंग करिअर राहिलंय या खेळाडूचं आणि नक्कीच आवश्यक असेल चांगलं क्रिकेट खेळणं. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दरम्यान सिंगल इथे कम्प्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी जातील का परंतु नाहीये. भूषण पाटीलने ते थांबवलं. एक रन इथे कम्प्लीट होईल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती इथे होत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 ज्याप्रमाणे अपेक्षा होती नानाकडून प्रथमेश पवारकडून ज्याप्रमाणे गुजरातमध्ये जाऊन त्याने बॅटिंग केली त्याच बॅटिंगची परंतु इथे थोडंसं अपयश आलं. प्रत्येक दिवस क्रिकेटरच्या या संपूर्ण क्रिकेटिंग करिअरमध्ये वेगळा असतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळी त्याच्यासाठी संधी असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं. पाहू शकाल प्रथमेशची विकेट तुम्ही पुन्हा एकदा. ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं होतं बॉल हातातून रिलीज केल्यानंतर नकल बॉल जो शब्द तुम्ही नेहमीच आयपीएल मध्ये ऐकला. टर्न झाला चेंडू लेग ब्रेक झाला बाहेर निघाला आणि एक चांगला झेल ज्या बॉलच्या अपेक्षेमध्ये होता विकेट कीपर संदीप तोच बॉल पडला म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावर तेवढा आनंद होता. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाच्या असतात. तुम्ही आयपीएलची जी शेवटची मॅच अनुभवली असेल स्टार प्रवाहाच्या माध्यमातून मराठी कॉमेंट्रीला देखील चुकीचे दिवस आलेत. कारण संदीप पाटील असतील सुनंदन लेले असतील अमोल मुजमदार सर असतील या सर्वांनी खूप दर्जेदार मराठी समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. निलेश तर बॉल तयार निलेश
षटक क्रमांक इथे दुसरं टाकण्यासाठी पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा. टेनिस क्रिकेट डॉट इन तुम्ही पाहू शकाल, यूट्यूब वर चॅनल आहे, गुगल ने त्याला व्हेरीफाईड केलंय, ट्विटर वर आहे, सर्वच गोष्टींमध्ये सध्या अग्रेसर. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, पाहूया पंचांचा इशारा किती येईल. या फटक्यावर धावा मिळत आहेत 2 आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. टार्गेट मोठं आहे, टार्गेट पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला हवाई हल्ले चळवाफे लागतील, तिथपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला मोठमोठे फटके मारावेच लागतील. हा चेंडू अतिशय चांगला होता, टप्प्यापर्यंत थोडासा आतमध्ये आला, बरोबर जसा चेंडू स्विंग झाला त्या स्विंग बरोबर खेळून दिला स्क्वेअर लेगच्या वरतून 2 धावांसाठी. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. 5 धावा पुन्हा एकदा हलक्याशा पावसाच्या सरी. या मैदानाचं समीकरण आहे, मी स्कायमेटचं मगाशी सांगितलं होतं, हवामान खात्याचा कदाचित अंदाज चुकेल परंतु या स्पर्धेचा आणि पावसाचा अंदाज कधी चुकत नाही. दरवर्षी या स्पर्धेला पावसाची हजेरी असते. काल रात्री मगाशीच मी संतोष नाणेकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस अनुभवलं, तब्बल 5 तास पावसाची रिपरिप संततधार या मैदानावर चालू होती. पुन्हा एकदा हे मैदान सज्ज झालं, क्रिकेट थांबत नाहीये मुंबईचं. खांगाच्या स्पर्धा येणाऱ्या हंगामामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कांगा लीगला सुरुवात होईल, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा. हा तिहेरी संगम असतो क्रिकेटच्या बाबतीत जर आपण विचार केला तर. आणि येणाऱ्या हंगामामध्ये गोव्यामध्ये पुन्हा एकदा पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाईल. तर मागच्या वर्षी देखील पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट गोव्यामध्ये झालेली स्पर्धा आपण अनुभवली, यावर्षी देखील त्या स्पर्धेचं आयोजन तिथे केलं जाईल. सातत्याने 5 वर्ष लिजेंड ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. बॅटची कडा घेतली, बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंटच्या वरतून इथे फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे घोषित मात्र मिळेल. तुम्ही पाहू शकाल हाय मॅक्शन आहे या गोलंदाजाची, सुरेख लाईन लेंथ आहे. ज्या वेळेला बॉल रिलीज करतो एक चांगला प्रयत्न त्याचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. उंची आहे, त्या उंचीचा फायदा घेतोय आणि बरोबर असेच गोलंदाज खूप महत्वाचे असतात. तुम्ही पाहू शकाल त्याचे ग्रीप करण्याची पद्धत, त्यानंतर बॉल सोडण्याची पद्धत, त्यानंतर चेंडूला वळण देण्याची पद्धत, या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात रबर बॉल स्पर्धेमध्ये. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा हेमंत कोळी यांच्या माध्यमातून, एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 या आकड्यावर. 8 धावा स्कोरबोर्डवर. या ओव्हरचं विश्लेषण जर तुम्ही पाहिलं, पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. यावेळेला सुरेख चेंडू कुठेतरी कॅच ड्रॉप झाले की काय असं पाहायला मिळतंय, थोडस खाली राहिला. परंतु दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर भूषण थोडासा संयमाने खेळतोय, वाट बघतोय आणि हा खेळाडू नेहमीच वाट बघून वाट लावणारा खेळाडू आहे. त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील या मॅच मध्ये रन बरसण्यासाठी. पाऊस बरसतोय, पाऊस बरोबर रन देखील आल्या तर टीमसाठी खूप महत्वपूर्ण ठरेल. खूप चांगला फटका स्ट्रेट बॅटने खेळून काढला, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय, दर्जेदार झेल घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल, केबीसी सीझन 10 मला वाटतं येतोय. काही हंगामध्ये रजिस्ट्रेशन चालू झालंय, 8:30 वाजता रात्री रजिस्ट्रेशन साठी अमिताभ बच्चन लगेच येतात. परंतु पहिल्या केबीसीचा विनर देखील हर्षवर्धन होता. तर अतिशय चांगला झेल इथे हर्षवर्धनने टीपला, फलंदाज बाद आणि यावेळेला टीमची धावसंख्या 8 आणि तो देखील घाटकोपरचा होता अशी माहिती मला चंद्रकांत शेटे सर देतात. म्हणजे अभिमानाची बाब आहे, घाटकोपर मध्ये सर्व काही घडतं. एक महाराष्ट्राचा उत्तम समालोचक याच घाटकोपर परिसरातला आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल याच परिसरामध्ये पावसाळी पहिली स्पर्धा चालू होते, याच परिसरामध्ये टेनिस बॉलची पहिली स्पर्धा चालू होते आणि इथूनच क्रिकेटला सुरुवात होते. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल निलेश. सेकंड ओव्हर मध्ये 26 बॉल 59 धावांची आवश्यकता. भूषण पाटील ऑन स्ट्राइक. यावेळेला थोडासा वेगवान चेंडू लेग स्टंपला सोडून जातोय. लाईन आणि लेंथ मध्ये ऍडजस्ट करावं लागतं ज्यावेळेला उजव्या त्याचा फलंदाज डावखुऱ्या त्याचा फलंदाज खेळतो. कारण हीच डोकेदुखी आपण पाहिली होती ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीर खेळायचे दिल्लीसाठी इंडियन टीमसाठी. महत्वपूर्ण बाबी असतात ज्याप्रमाणे तुम्हाला लाईन लेंथ ऍडजस्ट करावी लागते. लगेचच संदीप म्हणजेच मेंडी त्याच्या जवळ गेलेत, त्यांनी सांगितलं कशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, भूषण पाटील यांचा स्ट्रॉंग झोन काय, वीक पॉईंट काय आहेत, त्या सर्व गोष्टी हेरून तुम्हाला गोलंदाजी करायची आहेत.
परंतु भूषण नावाचं हे वादळ नवी मुंबई क्रिकेटमधलं ज्यांनी प्रत्येक वेळेस खूप चांगलं योगदान दिलंय या क्रिकेटमध्ये, तर तो सध्या सज्ज होतोय त्याच्यासमोर एक गोलंदाज निलेश. सहा धावा आतापर्यंत खर्च केल्यात निलेशने पहिलं षटक टाकत असताना. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न फसलाय भूषण याचा. बॉलरच्या दिशेने चेंडू जातोय. यंगस्टर आहे निलेश, त्याच्याकडे तुम्ही जर पाहिलं तर व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे टप्पा अचूक आहे, सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाईट फॅक्टर क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं असतं ऍज अ बॉलर म्हणून, कारण तुम्ही एक लेन मॅग्रेला पाहिलं असेल, कंटिन्यू वॉशला तुम्ही पाहिलं असेल, जे वेगवान गोलंदाज तुम्ही पाहिलेत अचूक टप्प्याचे, त्यांच्याकडे अतिशय महत्वाची बाब म्हणजे त्यांची उंची, आणि तीच उंची आणि खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळते, फुलर लेनचा बॉल होता, थोडासा पुढे टाकला, रन आउट चान्स आहे, परंतु इथे पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू लागला पायावर, लेग बाईटच्या रूपाने एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल, आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरं संपलं दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्कोरबोर्डवर 10 धावा, 2 गडी बाद, 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ही स्पर्धा लीजंड ट्रॉफी 2018. ऐकूया सुमधुर संगीत. तर पहिलं षटक ज्या गोलंदाजाने टाकलं सचिन, गोलंदाजी माकवर सज्ज होतोय. राऊंड विकेट सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. समीर सोमणे यांचं देखील इथे आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. कर्जत परिसरातला बुलंद आवाज, तुमचं हार्दिक स्वागत आहे समीर सोमणे. करुणाकर कोटियन सर यांचा आपण 50वा वाढदिवस साजरा करतोय. या पंचांच्या बाबतीत नक्कीच आपण चर्चा करूया, आणि या पंचांच्या बरोबर खरोखर जर आपण विचार केला त्यांचं डेडिकेशन क्रिकेटच्या प्रती जे आहे ते अतिशय महत्वाचं. आज तनुष कोटियन एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. टेनिस क्रिकेट पासून लेदर क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची भूमिका, एक वडील म्हणून, एक टीमचे सहकारी म्हणून, आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रमाणे त्यांनी शिक्षण दिलं तनुषला, आणि आज तो एवढ्या उंचीवर चांगलं क्रिकेट खेळतोय, अभिमानाची बाब आहे. कारण त्यांचं जे डेडिकेशन आहे ते आम्ही अतिशय जवळून पाहिलंय. कर्जतच्या परिसरामध्ये आम्ही एक स्पर्धा, कर्जत प्रीमियर लीग मला वाटतं पूर्ण करत होतो ट्रेनमध्ये, ज्यावेळेला तनुष अनेक कॅम्पमध्ये वेगवेगळ्या दौऱ्यावर इंडियन टीमचं प्रतिनिधित्व करत होता, त्यामुळे सातत्याने त्यांची चर्चा राहायची तनुष बरोबर की कशा प्रकारे गोलंदाजी झाली पाहिजे, बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या, आणि त्याच्या जळणघळणीमध्ये अतिशय महत्वाचा वाटा करुणाकर कोटियन सरांचा आहे. आणि त्यांचा वाढदिवस ही अभिमानाची बाब आहे. 50वा वाढदिवस आपण साजरा करतोय. वडील या नात्याने भरपूर काही दिलं, आणि खरोखर आज त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल ही अभिमानाची बाब आमच्यासाठी देखील आहे. पुन्हा एकदा गोलंदाज इथे सज्ज होत असताना सचिन पावसाचे संततधार. यावेळेला सुरेख चेंडू बाउन्सर पाहायला मिळतोय, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे पाहिलं भूषणने, परंतु स्पष्ट नकार इथे दिला जातोय. आणखीन एक निर्णय उपस्थित झाले, त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा होतो, यस इट इज वाईड, एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 या आकड्यावर. समीर सोमणे यांचं देखील आगमन झालंय. कर्ज परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली चालना त्यांच्या माध्यमातून देण्यात आली, आणि चांगले दिवस कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी आणून दिले. त्यांची एक मोठी संकल्पना होती, दिवस रात्र अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली, आणि कर्जत प्रीमियर लीग जी स्पर्धा आम्ही अनुभवली यंदाच्या सीझनमध्ये, हॅट्स ऑफ टू यू समीर सोमणे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमला. आणि पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क सचिन. हो, यावेळेला सुरेख बाउन्स होतोय, चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. महत्वपूर्ण असतं पावसामध्ये गोलंदाजी करणं, फलंदाजी करणं, आणि हे खरं पावसाळी क्रिकेट आता आपल्या समोर रंगताना दिसेल. 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. आस्किंग रन रेट झपाट्याने वाढतोय. इथून मात्र मी मगाशी देखील म्हटलं होतं सेकंड इनिंग मध्ये की ज्याप्रमाणे रिक्वायर्ड रन रेट वाढेल तशी तशी धोक्याची घंटा मात्र वाजायला सुरुवात होईल.
तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी बिलकुल पकडून जिथे टप्पा टाकायचा आहे तिथेच बॉल पडतो, तिथून उंची घेऊन सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। संदीप खुश आहेत ज्याप्रमाणे गोलंदाजाने प्रदर्शन केले, तीन ओव्हरमध्ये धावा झाल्यात फक्त 12, पार्टनरशिपचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावा। भूषण थोडासा अडकत खेळतोय परंतु या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ज्यावेळेला हात त्याच्या रंगामध्ये असेल अतिशय मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील। तर 12 धावा 2 गडी बाद 3 ओव्हरचा खेळ संपलाय। करंट रन रेटचा आपण विचार केला तर फक्त 4, रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर झपाट्याने इथे वाढताना दिसतोय। आता मात्र आयफेल टॉवर पर्यंत हा रन रेट जाऊन पोहोचेल। यावेळेला भूषणच्या बॅट मधून फटका चांगला येतो, ऑन साइडला क्षेत्ररक्षक देता येणार, ते सिंगल इथे कंप्लीट केली जाते। एका धावेवर टीमची धावसंख्या 13 आहे आकड्यावर, टार्गेट आहे 67 धावांचं। गोलंदाज निलेश बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतो, 18.33 धावांनी इथे मात्र 54 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय। हा रन रेट मात्र सातत्याने वाढतोय, 19 पर्यंत जाऊन पोहोचला। आता 1900 सरासरीने तुम्हाला धावा करायची आवश्यकता असेल। यावेळेला सुरेख चेंडू परंतु पंचांचा इशारा येतो आउटसाइड, ऑफ स्टंप पीच झाला, थोडासा बाहेर जातो, व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून। 5473 बॉल टाकणारा वेस्ट इंडिजचा गोलंदाज, ज्याने कधी व्हाईट बॉल टाकला नव्हता, मायकल होल्डिंग। आणि इथे मात्र थोडासा खराब प्रदर्शन निलेशच्या माध्यमातून। ओहो, यावेळेला लाईन चांगली आहे, दिशा चांगली आहे, नियंत्रण चांगलं आहे, रिदम मध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी रिदम काय चांगली आहे। बिलकुल फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे। हा स्ट्रोक लगवण्यासाठी तुमच्या बरोबर ताकद पाहिजे मनगटातली, तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय महत्वाचं पाहिजे हा स्ट्रोक लगवण्यासाठी, आणि पूर्णपणे बीट केलंय। यावेळेला बॅटची कडा घेतली, संदीपच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सर गोशी क्षेत्रामध्ये फ्लाय झालाय, एका धावेसाठी एक रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली। आता संख्येचे हर्षवर्धनने अतिशय चांगला झेल घेतला, आता खरी मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची। गोलंदाजाला भरपूर ऍडव्हान्टेज मिळतो अशा परिस्थितीमध्ये, हेच पाहायला मिळालं बॅकफुटला जाऊन। ज्याप्रमाणे एलिव्हेशन पाहिजे होतं ते एलिव्हेशन मिळालं, गोलंदाजांची वेळ आहे। ओहो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, षटकाची समाप्ती होत असताना 4 ओव्हरचा खेळ संपला, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 16, 16 रन आफ्टर 4 ओव्हर, 4 सरासरीने ते धावा केलं, 3 गडी बाद झालेत साई गायत्री टीमच्या, आणि आता मात्र धावा करायच्या तुम्हाला 13-12 चेंडू मध्ये 51। Yes, thank you. तर 12 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता असेल। एक खूप चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात, बॉल बाउन्स होऊन बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु बॅकअप आहे, एक धाव कंप्लीट फॉर्दिंग काझी दुसऱ्या रन साठी। इथे मात्र परतेल आणि 2 धावा इथे फॉर्दिंग साठी पूर्ण होतील, 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 20 या आकड्यावर। फर्दीनचा डेब्यू मराठी याच मैदानात झाला होता, खूप चांगला खेळाडू आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण, आता बॅटिंग करावी लागेल टीमसाठी। यंगस्टर आहे शेवटी परिसरात फर्दीन काझी, दिलेश त्याच्याबरोबर खेळतोय, पंचांचा इशारा येईल डेड बॉल। पाचवं षटक प्रगतीपथावर असताना नानाची विकेट अतिशय महत्वाची होती प्रथमेश पवार, कारण तो खेळाडू नेहमीच टच मध्ये असतो, टेनिस बॉल लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय। गोरेगावची ती स्पर्धा ज्याप्रमाणे त्याने गाजवली, गुजरात मध्ये जाऊन खूप चांगलं क्रिकेट ज्याने दाखवलं, खूप चांगला फटका स्लॉग मध्ये होता, चेंडू ऑन साइडला बिरकवला, 6 धावांसाठी फर्दीन काझीच्या बॅट मधून षटकार। यस थँक यू डीचे सिक्स नंबर 14, 14 षटकार इथे मात्र पाहायला मिळतो। तुम्ही पाहू शकाल कॅप्टन संदीप काहीसा कान मंत्र देतोय की कुठेतरी तुम्हाला मागे पिच करावी लागतील, बॉल थोडेसे नाकाजवळून परफ्युम डिलिव्हरीज तुम्हाला टाकाव्या लागतील, ज्याप्रमाणे
किती मॅच आहे आणि सध्या वातावरण आहे. रोशन सर नेटवाला त्याला पाठवून द्या ना, अजून आज लवकरात लवकर त्या नेटवाला पाठवून द्या. आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळाला आतापर्यंत केली लाईन आणि इथे फलंदाज मात्र बाद होतो. फरदीन चांगला प्रयत्न केला, दोन धडाकेबाज फटके दाखवल्याने ती मात्र बाद होतोय फरदीन. थँक्यू डीजे. शॉर्ट सिलेक्शन भरपूर चांगलं होतं, पाहिलं असेल बॉल बरोबर पडला देखील होता ज्या दिशेने त्याला खेळायचं होतं, परंतु इथे मात्र प्रयत्न फसलाय. 1% नशीब, 99% मेहनत अतिशय महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी. तेच इथे पाहायला मिळालं, मेहनत चांगली केली होती परंतु इथे शेवटच्या या बॉलवर घात केला, तिथे नशिबाची साथ नव्हती या फलंदाजाला. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल आता या मॅचमध्ये. सहा बॉल 34 धावांचं अजूनही लक्ष असेल. बॅटिंग डिपार्टमेंटचा जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे बॅटिंग राहिली होती त्यामध्ये संदीप कदम लवकर बाद झाले, परंतु भावेशने खूप चांगली दर्जेदार बॅटिंग केली. जयेश याच्या बॅटमधून रन आल्या. नागेश यांनी मात्र दर्जेदार क्रिकेट इथे दाखवलं. तर नागेश येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी कॉलराउंडर खेळाडू. पहिला बॉल बाउन्सर, पंचांचा इशारा तो यस इट इज वाईट. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल, एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या देखील आकार घेते. धावा झाल्या 34 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 5 षटकार इथे मारायचे आहेत. पावसाची संततधार या परिस्थितीमध्ये थोडस कठीण असं आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंच आव्हान हे अशक्य नसतं. शेवटच्या बॉलपर्यंत बॉल तयार, चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. थँक यू डीजे. 5 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 27 धावा. पहिल्या 4 ओव्हरचा आपण जर विचार केला तर धावसंख्या भरपूर कमी राहिली आणि त्याचमुळे हा संघ बॅकफुटवर होता. पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा आल्या आणि इथून आतापर्यंत धावसंख्या 40 वर. फरदीनने खूप चांगली बॅटिंग केली, 5 बॉल आणि 27 धावा, 27. बॉल सगळे नवीन दिले. कमिटी चॉईस बॉल आहे, बॅटिंग चॉईस किंवा तुम्ही जे सातत्याने विचारताय बॉल नवीनच दिला जातोय. बॉल आमच्या कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातोय. चला मॅच चालू करा लवकर. संदीप कदम सर TennisCricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह अनुभवताय. भरपूर मोठे सबस्क्रायबर या चॅनलला आपल्याला पाहायला मिळाले आणि गुगलच्या माध्यमातून व्हेरीफाईड हे चॅनल आहे. युट्यूबला नुकतीच एक मोठी उपलब्धी TennisCricket.in साठी पाहायला मिळाली आणि अजूनही 5 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. टीम श्री 11 घाटकोपर, 5 बॉल 27 धावा हे समीकरण. या मॅचमध्ये एक चांगला फटका दिलेशच्या बॅटमधून बॅकफुटला जाऊन त्याने मिडविकेटच्या वरतून या चेंडूला पुल केला 6 धावांसाठी. अजूनही हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल, या बॉलवर मोठा फटका अपेक्षित असेल टीमसाठी. साई गायत्रीसाठी ओवर द विकेट. दुसरा बॉल थोडीशी उंची घेत जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा इथे नक्कीच येतोय.
नो बॉल, कारण पहिला चेंडू उंची घेऊन गेला होता, व्हाइट बॉलची घोषणा केली होती त्याने, यानंतर तो सेकंड बाउंस इथे नो बॉल, अतिशय बरोबर निर्णय मी म्हणेन. ज्याप्रमाणे इथे अंपायरिंग चालू आहे, पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे दिलेश. पहिला चेंडू ज्या वेळेला बाउन्स घेतला होता, बाउन्सर टाकला होता, पंचाने त्याच वेळेस ताकीद दिली होती गोलंदाजाला, आणि हे क्रिकेटचे नियम आहेत, त्याच अखत्यारीत राहून आपल्याला क्रिकेट खेळावं लागतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर पुढे टाकलेला चेंडू यावेळेला फ्रंट फुट वरून खेळण्याचा प्रयत्न फसला दिलेशाचा. सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू निर्धाव येतोय, टीमची धावसंख्या स्थिर. फ्री हिटच्या बॉलवर जास्त नुकसान इथे झालेलं पाहायला मिळत नाहीये, आणि एक चांगला चेंडू मी म्हणेन गोलंदाजी करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये नागेशसाठी. समीकरण पुन्हा एकदा बदललंय, थोडंसं बॅकफुटवर साई गायत्री इलेव्हन संघ या मॅचमध्ये, आणि पूर्णपणे वरचं ठरत असताना श्री इलेव्हन घाटकोपर हा संघ या मॅचमध्ये. याला फटका चांगला ऑन साइडला लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्रक्षेत इथे वेगाने येईल. एक रन इथे कम्प्लीट होते, दुसऱ्या रनसाठी दोन्ही खेळाडू परतात आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न इथे झालाय, परंतु फलंदाज मात्र बाद. तर हेमंत यांचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी आणि अखेर फलंदाज मात्र अभिषेक बाद होतोय. निलेश खेळण्यासाठी सज्ज, पुन्हा एकदा बॉल तयार. 41 धावा स्कोरबोर्डवर. टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहतोय नवीन फलंदाज. मैदानामध्ये योगेश येतोय, ट्रायडन इलेव्हन नवी मुंबई या टीमने यानंतरच्या मॅचचा टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय मला वाटतं पुजारी टायगर्सच्या विरुद्ध त्यांचा राहिलाय, तर लगेचच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं टीम याची नोंद घ्या. गोलंदाज तयार, यावेळेला पंचांचा इशारा येतोय नो बॉल. मला वाटतं कदाचित बीमर असेल, उंची जास्त घेतली, फुलटोस बॉल कमरेच्या वर, आणि याबरोबर अंपायरचा इशारा देखील तोच येतोय हेमंत कोळी यांचा. फ्री हिट असेल, एक वॉर्निंग देखील पुन्हा एकदा गोलंदाजाला दिली जाईल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 45 वर, अजूनही रन करायचे 22, येणारे बॉल असेल तुमच्याकडे 2. यावेळेला एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे मॅच मध्ये पकड जमवली आहे श्री इलेव्हन घाटकोपर या संघाने. बॅटिंग मध्ये काय दर्जेदार परफॉर्मन्स राहिला नागेश याचा. गोलंदाजी मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये टीमला त्याने थांबवलंय आणि हा सामना अगदी उंबरठ्यावर जिंकण्याच्या श्री इलेव्हन घाटकोपर. फिनिश चांगला होतोय का? येस, फिनिश चांगला होतोय साई गायत्री टीम साठी. अर्धशतक त्यांचं देखील पूर्ण झालं आणि मला वाटतं तब्बल 15 धावांनी हा संघ इथे पराभूत झाला. 18वा षटकार आणि त्यानंतर हा 19वा षटकार लागतोय टुर्नामेंटचा, आणि अशा प्रकारे ही मॅच इथे जिंकली श्री इलेव्हन घाटकोपर या संघाने, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नागेश शेट्टी, ज्याने तुम्ही पाहिलं असेल बॅटिंग करत असताना 12 चेंडू मध्ये 25 धावा खर्च केला. शेवटच्या स्पेल मध्ये खूप दर्जेदार गोलंदाजी केली, तर या नागेश शेट्टी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिकडे नवनाथ, तिकडे 11 खेळाडूंना 11 खुर्च्या उपलब्ध करून द्या बसण्यासाठी. कार्यकर्ते जर बसले असतील तर त्यांना त्यांच्यासाठी एक त्या खुर्च्या उपलब्ध करून द्या. चला ट्रायडन इलेव्हन नवी मुंबई, संजय सोळंकी यक्कू, तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुमचा राहिलाय, फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. एक मोठी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान. पंकज जाधव मला पाहायला मिळते सध्या मैदानामध्ये, संजय सोळंकी यक्कू देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय, हर्षद पेंडारी मला पाहायला मिळतोय या मैदानामध्ये, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच मांद्रा कोलगेटचे सर्व आयोजक लीलाधर सालियन आणि त्यांचे सर्व. प्रॅक्टिस नाही आहे, प्रॅक्टिस अलाउड नाही आहे, मॅच सुरू करा, मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण यानंतर आणखी एक हाय व्होल्टेज मॅच पुजारी टायगर्स घाटकोपर, अर्थातच ज्यामध्ये तुम्हाला डिंग डॉंग पुणे